या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विल्बर्ट प्रॉपर्टीज, घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं। तब्बल 30 वर्षांनंतर भाजपचा बुरुज ढासळलाय। कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले। तर रवींद्र धंगेकर यांनी 11,040 मताधिक्य घेऊन विजय मिळवला। रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांचा समावेश त्या समितीत आहे। चौकुळ कुंभवडे इथं काजू बागेमध्ये कामासाठी जात असलेल्या भारती भरत गावडे या महिलेला एका रानगव्यानं शिंगानं मारत गंभीर जखमी केलंय। शिवसेना पालघर लोकसभा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख पदी आमदार रवींद्र फाटक यांची निवड शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। राष्ट्रवादीच्या अर्चना घारेपरव यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम हाती घेतलाय। विद्यार्थ्यांसाठी गावागावात वाहनाची व्यवस्था करून त्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली आहे। मडुरा डिगवाड येथील जुन्या नाबर स्कूल समोरील भागात आग लागली आहे। यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनसाठी टाकलेले पाईप जळून खाक झाले। कामांचा ठेका घेऊन ती कामं अर्धवट ठेवणाऱ्या कणकवली विभागातील आतापर्यंत 3 ठेकेदारांचा परवाना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलाय, अशी माहिती कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिली आहे। सावंतवाडी येथील पर्यटन तज्ञ एक अभ्यासू व्यक्तिमत्व डीके सावंत यांचं मुंबईत निधन झालं। मुंबई इथं त्यांचं देहदान करण्यात येणार आहे। डीके सावंत यांनी पर्यटन क्षेत्रात भरीव योगदान दिलं होतं। हावेली रेवटेवाडी येथील काजू बागेत विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन सुमारे 1 एकरवरील काजू बागेला आग लागली। ग्रामस्थांनी वेळेस धाव घेतल्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली। 10वी कोकण बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। रत्नागिरीत 73 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 41 केंद्रांवर या परीक्षा होत आहेत। सिंधुदुर्गात 9,223 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहे। काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची रक्कम परतफेडीसाठी 10 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे। याबाबत राज्य शासनाकडून अध्यादेश जारी करण्यात आलाय। यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केला होता। कणकवली अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त 5 अंगणवाडी सेविका, 3 मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस असे 39 पदं भरण्यात येणार आहेत। यासाठी 2 ते 16 मार्च या कालावधीत अर्ज मागवण्यात आले। संजय राऊत यांचं विधान ऐकलं असता त्यांच्या म्हणण्याचा रोग दिसून येतो। हे विधान मूलतः विशिष्ट गटासाठी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे असं म्हणत शरद पवारांनी राऊत यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी झाले, तरी अभिजित बिचुकले आणि आनंद दवे या दोघांना पडलेल्या मतांची जास्त चर्चा रंगली आहे। अभिजित बिचुकले यांना 47 मतं मिळाली आहेत, तर आनंद दवे यांना 296 मतं मिळाली आहेत। खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शिवसेना संसदीय पक्षाच्या कार्यालयातून चोरीला गेला असा दावा त्यात करण्यात आला। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात अखेरची सुनावणी होणार होती, मात्र शिवसेनेचे संघर्ष युक्तिवाद सुरूच राहणार आहेत। आता याची सुनावणी 14 मार्चला होणार आहे। लंपीवर भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं लस शोधून काढली आहे। यावर्षी नोव्हेंबर पर्यंत या लस निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे। नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात 10वीच्या विद्यार्थ्यांवर काळनं घाला घातलाय। पेपर देण्यासाठी जात असताना 2 विद्यार्थ्यांना एका ट्रकनं चिरडल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला। महासंघानं पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतलाय, तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत महासंघ नियामक मंडळासमवेत चर्चा झाली, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। ज्या ग्रामपंचायत हद्दीत बालविवाह झाला असल्याचं सिद्ध झालंय, संबंधित सरपंच पोलीस पाटील यांचं पद रद्द करावं आणि विवाहाची खोटी नोंद घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशा आशयाचा प्रस्ताव राज्य महिला आयोगानं शासनाला दिला। अदानी हिंडनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश AM सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे। सुप्रीम कोर्टानं तसे आदेश दिले। नागालँड विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानं 2 जागा जिंकल्या। तब्बल 60 वर्षांनंतर नागालँडला पहिली महिला आमदार मिळाली आहे। हेकानी जाखलू यांच्या विजयानं नागालँडचा नवीन इतिहास रचला गेला।
स्टार भारतीय फिरकीपटू आर अश्विनने आपल्या नावावर आणखीन एक मोठा रेकॉर्ड केलाय। तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।